लीजच्या इमारतीत राहणारे, म्हाडा वसाहतीत राहणारे, गिरण्यांच्या जमिनीवरच्या चाळी, बीपीटी कॉलनी, केंद्र शासनाचे वन जमीन, त्याचबरोबर बीपीटी, सीओडी, या सगळ्या ज्या केंद्राशी संबंधित जमिनीचा पुनर्विकास आहे त्या संदर्भात सुद्धा शासन केंद्र सरकारला विनंती करणार आहे. आणि म्हणून हा मुंबईकरांनी आयोजित केलेला मुंबईकरांचा कार्यक्रम, आपला कार्यक्रम धन्यवाद देवेंद्रजी म्हणून त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण बघाल गोरेगावच्या परिषदामध्ये स्वयं पुनर्विकासाकरता एक खिडकी योजना, 9 मीटर व त्याखालील रस्ते रुंदीचा FSI लाभ, स्वयं पुनर्विकासासाठी सवलती, स्वयं पुनर्विकासावर त्या ठिकाणी सहाय्यता सरकारच्या वतीनं टीम कन्व्हेन्स सारखा एक प्रलंबित विषय तात्काळ 1 महिन्यात करण्याचा निर्णय, तक्रार निवारण समिती, त्याचबरोबर SRA हस्तांतर सदनिका जेव्हा करतो तेव्हा 1 लाख रुपये त्या ठिकाणी शुल्क असायचा हस्तांतर शुल्क, तो 50,000 करून सर्वसामान्यांना दिलासा दिलाय. स्वयं पुनर्विकासामध्ये भाडं जर त्या ठिकाणी थकलं असेल विकासात तर 2 वर्षाचं ऍडव्हान्स भाडं विकासकांनी द्यावं हाही एक निर्णय आहे. मुद्रांक शुल्काच्या थकबाकीबद्दल अभय योजना त्या ठिकाणी आणली गेलेली आहे. म्हाडाच्या 56 वसाहतीचा सेवा शुल्क जो सर्व्हिस टॅक्स आहे तो सर्व्हिस टॅक्स जवळपास 484 कोटी मुंबईच्या म्हाडा वसाहतीवरच्या रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय मागच्या अधिवेशनात देवेंद्रजींनी घेतला, शासन निर्णय झाला. एक एक वसाहतीमध्ये 50-60 कोटीचा लाभ, 5 ते 6 लाख लाभार्थी मुंबईत झाले त्यांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुनर्विकासाकरता येणारे अडथळे दूर करणे, मुंबईतल्या सहकारी कार्यालय जी कोकण भवनला आहेत ती मुंबईत आणणे, स्वयं पुनर्विकासाकरता आणखी आर्थिक योजना सक्षम करण्यासंदर्भात महामंडळाची निर्मिती करणे, असे अनेक विषय आता सगळे सांगायला गेलो तर आणखी 10 मिनिटं लागतील. जे विषय महाराष्ट्र शासनानं गृहनिर्माण, महसूल आणि सरकार या विभागामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारनं देवेंद्रजींच्या पुढाकारानं घेतले त्याबद्दल हा धन्यवाद देवेंद्रजी असा मुंबईकरांचा आपला कार्यक्रम अभ्युदय नगर या ठिकाणी शहीद भगतसिंग मैदानावर 20 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. मुंबईकरांना आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो की देवेंद्रजींचं मुंबईवर जे लक्ष आहे त्याकरता सगळ्यांनी त्या ठिकाणी त्यांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि केवळ आभार म्हणून कार्यक्रम संपत नाही तर वचनपूर्ती करत असताना मुंबईकरांच्या अनेक प्रश्नांच्या काही अपेक्षा पूर्तीसाठी सुद्धा देवेंद्रजींना निवेदन देऊन तेही प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. जवळपास 95% मुंबईकरांशी निगडीत अशा प्रकारचा विषयनी कार्यक्रम असल्या कारणानं प्रचंड असा यशस्वी कार्यक्रम होणारा ठरणार आहे. यामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, दीपक केसरकर, राहुल शेवाळे, त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील नेते शिवाजी नलावडे, सिद्धार्थ कांबळे, प्रसाद लाड, प्रकाश दरेकर आणि मुंबईतले आमदार खासदार त्या ठिकाणी उपस्थित असतील. राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष त्या ठिकाणी विद्याधर अनासकरही असतील आणि त्याच्यामुळे बाळा नांदगावकरही असतील. म्हणजे पक्षाच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी मुंबईकरांना एकत्रित करून त्या ठिकाणी हा कौटुंबिक कार्यक्रम धन्यवाद देवेंद्रजी संपन्न होतोय आणि त्या कार्यक्रमात शासनाच्या वतीनं झालेल्या निर्णयाची पुस्तिकाही आम्ही जाहीर करणार आहोत ज्याच्यात निर्णय GR वगैरे सगळे असतील आणि मुंबईतल्या वसाहतीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही लोकांचे प्रश्न निवेदन घेतोय तेही एकत्रित करून त्या ठिकाणी देवेंद्रजींना देऊन त्यावर उपाययोजना करण्याची विनंती मागणी त्या ठिकाणी केली जाईल.
भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते वसाहतीत जाऊन हे प्रश्न गोळा करतायत. हाऊसिंग फेडरेशन, मुंबई जिल्हा बँक, इतर सहकार्यातल्या यंत्रणाही या फील्डवर काम करतायत आणि असा संयुक्त मुंबईकरांचा आपला कार्यक्रम धन्यवाद देवेंद्रजी असा 20 जानेवारीला संपन्न होतोय. हजारोंच्या संख्येनं या कार्यक्रमाला येण्याचं विनम्र आवाहन या ठिकाणी मुंबईकरांना मी करतोय. आता आपले काही प्रश्न असतील. आता त्यांना मी फावडा म्हटलं तर चालेल का? काही बोलायचं उद्या आमची जर जीप सुटायला लागली तर उद्धव ठाकरेंना आम्ही सळो की पळो करून सोडू. आमच्या नेतृत्वावर जर असं वेळ वाकडं बोडायला लागलेत तर उद्धव ठाकरेंना पण आम्ही वाटेल ते बोलू. फावडा उद्धव ठाकरे असं मी म्हणेन. म्हणून मी नम्रपणे आपल्या माध्यमातून सांगतोय, आमच्या नेतृत्वावर जर खालच्या पातळीवर तुम्ही जर टीका करणार असाल, वेडेवाकडे शब्द वापरणार असाल, तर तुम्हाला समर्क पासणारे अनेक शब्द आहेत. आम्ही संस्कृतीनं सुसंस्कार पद्धतीनं वागतोय याचा अर्थ जर आमची दुर्बलता समजणार असाल तर तुमचे कपडे उतरवायला आम्हाला वेळ लागणार नाही हे नम्रपणे त्यांना सांगतो. आपलं तोंड आवरा नाहीतर आमची तोंड सुटली तर आपल्याला जागेवर राहणं मुश्किल होईल. शरद पवारांसाठी झालं तर ते काही नवीन नाही. ते किती वेळा पक्षात विलीन झालेत, बाहेर पडलेत, पुन्हा विलीन झालेत, त्यांच्यासाठी ते प्रक्रिया असते. त्याच्यामुळे त्याच्याविषयी काय बोलणार. पण ते सगळे विलीन झाले आणि एकरूप झाले असे पण एकत्रच आहेत ना. वाटीतलं ताटा त्याच्या पलीकडे काय, त्याचा भारतीय जनता पार्टीवर काही परिणाम होणार नाही. मोदी साहेबांच्या नेतृत्वावर या देशातील जनतेचा प्रचंड विश्वास आहे हे आपण त्या ठिकाणी पाहत आहे आणि तो तसूभरही ढळणार नाही यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. याविषयी तपशीलवार आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बोलतीलच. तथापि भारतीय जनता पार्टी निर्णय घेत असताना विविध समाज घटक, विभागाचं संतुलन, जनतेची अपेक्षा, त्या व्यक्तीचं योगदान समाजाप्रती, पक्षाप्रती संदेश म्हणून काय परसेप्शन गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा साराचार विचार करणारी एक यंत्रणा पक्षात काम करते. राज्य सरकार शिफारस, राज्य पक्ष शिफारस करतो. केंद्र सरकार समन्वयातनं चर्चेतनं सर्वांना अपेक्षित असणारा निर्णय करतं. शेवटी जागा कमी असतात, इच्छुक जास्त असतात. त्याच्यामुळं अशा एका परिस्थितीत पक्षाला निर्णय घ्यावा लागतो. पक्ष योग्य निर्णय घेत असतो त्याप्रमाणे तो घेतले. मला वाटतं उद्धव साहेबांनी आपल्या पक्षाची गॅरंटी तपासावी. पक्षाची गॅरंटी संपत आले सर सलामत तो पगडी पचास. पहिला पक्ष वाचवा मग दुसऱ्या गॅरंटीचा विचार करा. तुमच्या बोलण्यानं काही होत नाही, कावळ्याच्या शापानं ढोर मरत नाही. उद्धव ठाकरेंनी फक्त मत्सरातनं, द्वेषातनं, म्हणजे हदबलतेनं बोलत असतात. त्याला फार गांभीर्यानं घेऊ नका, आम्ही घेत नाही. परंतु त्याने जरा संयमानं बोलावं, कारण ते आता विचलित एवढे झालेत की वाटेल ते बडबडत आहेत. मला वाटतं त्यांनी मानसिक स्वास्थ्य बिघडू न देण्याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी अशी एक नेता म्हणून त्यांना माझी नम्र विनंती असेल. मला वाटतं त्यांची प्रकृती नीट राहावी अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. सरकार या बाबतीत अत्यंत सकारात्मक आहे. आपण सरकारने करून दाखवलंय. अजूनही सरकार म्हणून जे जे करावं लागेल ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजासाठी, आरक्षणासाठी अत्यंत प्रामाणिकपणे सरकार करेल. कुठेही चालढकल करण्याची सरकारची अजिबात भूमिका नाही. हिंदीमध्ये प्रसाद लाड बोलतील. आमच्या धन्यवाद देवेंद्रजी.
राज्यसभा को लेके माननीय बावन कुले साहब बताएंगे आज की इस पत्रकार परिषद में हमारे नेता सम्माननीय मुंबई जिला बैंक के अध्यक्ष आमदार प्रवीण भाऊ दरेकर जी, सम्माननीय मुंबई जिला बैंक के उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस के जिला अध्यक्ष नेता सिद्धार्थ कांबले जी, हमारे मुख्य प्रवक्ता सम्माननीय नवनाथ भंजी, दूसरे प्रवक्ता आसिफ बामला जी और यहीं पर सभी पत्रकारों का मन से स्वागत है। आप सभी को मालूम होगा जैसे प्रवीण भाऊ ने कहा कि मुंबई में किए गए हाउसिंग प्रोजेक्ट के बारे में और उसके लोगों को मदद करने के मामले में पिछले 1.5-2 साल से महायुति की सरकार में माननीय देवेंद्र जी के नेतृत्व में सातत्य से विकास की राजनीति करने का काम किया गया है और आज से पूरे 7-8 महीने पहले 1 साल पहले माननीय प्रवीण भाऊ दरेकर जी के नेतृत्व में मुंबई जिला बैंक और मुंबई डिस्ट्रिक्ट हाउसिंग फेडरेशन के माध्यम से गोरेगांव नेस्को में एक हाउसिंग फेडरेशन का लोगों के मुंबई के म्हाडा वसाहत हो, 33-7 हो, 33-5 हो, 33-9 हो, 33-11 हो, 33-24 हो या म्हाडा वसाहत हो, इस बारे में या जुनी जुगी झोपड़िया हो, इस बारे में लोगों की जो समस्या थी वो समस्या को लेके 20 विषयों के ऊपर चर्चा हुई थी और लोगों की 20 समस्याएं माननीय देव दरेकर जी के नेतृत्व में हमारे गृह मंत्री और तब के गृह निर्माण मंत्री माननीय देवेंद्र जी को वो सुपुर्द की थी। उसमें से 16 निर्णयों का निर्णय हो गया और उसके कारण मुंबई स्थित रहने वाले स्वयं पुनर्विकास की एक खिड़की योजना हो, 9 मीटर रोड की रुंदीकरण को उसका FSI का लाभ मिलना हो, स्वयं पुनर्विकास में लोगों को डिस्काउंट या लाभ मिलने की बात हो, उसके अलावा उनके कर्ज को लेकर सरकार की कर्ज भरने की भूमिका हो, कन्वेंस डीड की भूमिका हो, सहकारी माड़ा सहकारी वसाहत में रहने वाले लोगों को हस्तांतरण फी जो 1 लाख रुपए लगाती थी उसे माफ करने की बात हो, 104 वसाहत में लगभग 500 करोड़ के आसपास का जो पेनल्टी लगाई थी उसको माफ करने की बात हो, ऐसे कई उपलब्धियां उस समय में माननीय दरेकर जी के नेतृत्व में मुंबई हाउसिंग फेडरेशन और मुंबई जिला बैंक और भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में बताई गई थी और मुझे लगता है कि उसमें से 16 चीजें इस सरकार के नेतृत्व में माननीय देवेंद्र जी के आशीर्वाद से पूरी की गई है और इस कारण मुंबई शहर के लोगों को, रहने वाले झुग्गी झोपड़ियों के लोगों को, चाली के लोगों को, माड़ा वसाहत के लोगों को जो लाभ हुआ है उस लाभ के कारण देवेंद्र जी का जो इस मामले में जो उनका जो प्रयत्न रहा है, इसलिए एक धन्यवाद देवेंद्र जी के माध्यम से कालाचौक स्थित भगत सिंह मैदान में एक भव्य ऐसा कार्यक्रम करने का प्रयास माननीय प्रवीण जी दरेकर और मुंबई भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष माननीय आमदार आशीष शेलार जी के नेतृत्व में करने जा रहे हैं, जिस कार्यक्रम में माननीय गृह निर्माण मंत्री अतुल जी सावे, माननीय उपनगर पालक मंत्री मंगल प्रभात लोढ़ा, माननीय शहर पालक मंत्री दीपक केसरकर जी, मुंबई के शिवसेना नेता गटनेता राहुल शेवाले जी, शिवाजीराव नलावडे जी, सिद्धार्थ कांबले जी, मैं स्वयं और मुंबई हाउसिंग फेडरेशन के अध्यक्ष प्रकाश दरेकर जी और मनसे के नेता माननीय बाला नांदगांवकर जी, ये सभी लोग इसमें उपस्थित रहेंगे। ये कार्यक्रम की खासियत है, ये कार्यक्रम कोई पक्ष विहरित कार्यक्रम है, जिन जिन लोगों को लाभ हुआ है वो सभी लाभार्थी लोग उस कार्यक्रम में हजारों की संख्या में भगत सिंह मैदान में आएंगे और मुझे लगता है इस कार्यक्रम के माध्यम से हम सारे मुंबई कर माननीय देवेंद्र जी का धन्यवाद करेंगे इस कार्यक्रम की प्रयास के लिए। ये मुंबई जिला बैंक के माध्यम से, मुंबई हाउसिंग फेडरेशन के माध्यम से हमारे नेता प्रवीण दरेकर जी पूरी तरीके से प्रयास कर रहे हैं, आशीष जी के नेतृत्व में संगठन प्रयास कर रही है, मैं इन दोनों का बहुत बहुत मन से धन्यवाद करता हूँ और आपके माध्यम से मुंबई करों को जिस तरीके से सोसाइटी सोसाइटी जाकर भारतीय जनता पार्टी, मुंबई जिला बैंक और मुंबई फेडरेशन के लोग जाकर डॉक्यूमेंट रजिस्टर्ड कर रहे हैं तो आने वाले लोगों की संख्या भी सिर्फ गर्दी करने के नहीं होगी तो लाभार्थियों की वो संख्या होगी और मैं आपके माध्यम से सभी को जाकर नेट पर जाकर रजिस्टर कर इस कार्यक्रम में आने के लिए आह्वान करता हूँ और आपको भी आह्वान करता हूँ कि इस कार्यक्रम की उपलब्धि देखते हुए आप लोग भी इसमें हमारा सहकार्य करेंगे। धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद।
याची काळजी भारतीय जनता पार्टीनं नीटपणे उमेदवारी जाहीर करताना घेतली. आपण बघा, हेच जर नसतं दिलं अशोक चव्हाणांना तर नाना पटोलेंचं असं वक्तव्य आलं असतं, अशोक चव्हाणांना घेतलं आणि फेकून दिलं, वापर करतं भारतीय जनता पार्टी फेकून देतं. त्याच्यामुळे चांगले नेते कार्यकर्ते आले तर त्यांचा सन्मान पक्षात होतो हा संदेश भारतीय जनता पार्टीने दिला आहे. त्याचबरोबर पक्षाचे कडवट योगदान असणारे आमच्या परिवाराच्या संस्कारातल्या आणि पक्षनिष्ठेच्या दोन कार्यकर्त्यांनाही संधी दिली आणि अत्यंत संतुलन साधण्याचा प्रयत्न आम्ही केलाय. तर नाना पटोले विचलित झालेत, त्यांनी अशोक चव्हाणांची काळजी करू नये किंवा अशोक चव्हाणांची त्या ठिकाणी द्वेषही करू नये, आमचं आम्हाला काम करू द्या. जर अशोक चव्हाणांना उमेदवारी दिली नसती तर नानांचं काय वक्तव्य असतं जरा आपण समजून घ्या. धन्यवाद. सागर आणि इथले चप्पल.